आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन एवढ्यासाठी आहे की काल परवाच तासगाव जे आपले सातारा तालुक्यातील तासगाव आहे मुळुकवाडी तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झालेली आहे. एका शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र तैलचित्र आहे आणि त्या चित्रावरती काही समाजकंटकांनी शेण टाकलेलं आहे आणि हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय गोष्ट आहे. त्यामुळे आपण कोविड आहे नंतर बाकीच्या संवेदनशील विषय आहेत त्यामुळं एकंदरच त्या दिवशी तिथं विधीपूर्वक महानमानवाची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा धुवून गेलीतली आणि तिथं बुद्धवंदना करून आपण स्वच्छता केली. त्यानंतर मी स्वतः तिथं जाऊन माननीय जे आपले हे आहेत मुख्य अधिकारी सी ओ भडतरे साहेब अतिरिक्त ग्रामपंचायतचे आणि शिक्षणाधिकारी मॅडम यांना तिथं कंपाऊंड किंवा बाकीचे बंदिस्त असावं यासाठी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनीही तिथं आपल्याला निधी देतो म्हणून सांगितलेलं आहे. परंतु महामानवाच्या होणाऱ्या विटंबना आणि दलितांवर होणारे अन्याय अत्याचार वाढलेले आहेत. एकंदरच जेलनामधील पानसेंद्रा या गावामध्ये एका जमावाने एका कुटुंबावरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये दोन सख्या भावाचा खून झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला. एकंदरच जालन्यामध्ये पानशेंद्रा गाव आहे आणि किरकोळ ज्या कालचा जो बैलपोळा होता त्या बैलपोळ्याच्या माध्यमातून झालेल्या भांडणाचं पुनर्वसन हे खुनापर्यंत जातं. एक जमाव येतो एक घरा दलित समाजाच्या घरावरती तुटून पडतो आणि तिथं असणारे जे काही बांधव आहेत माझे राहुल बोर्डे आणि प्रदीप बोंडरे त्यांचा खून तिथं जमावाने ते अवघ्या एक जण 22 वर्षाचा आहे एक जण 23 वर्षाचा आहे अवघ्या या तरुण मुलांचा खेचून खून केला जातो. म्हणजेच दलितांवरील अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांचा एक 30 वर्षाचा भाव आहे तो गंभीररित्या जखमी आहे तो सुद्धा स्वतः मृत्यूशी झुंज देत आहे आणि अशा प्रकारच्या दलितांवरच्या अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. महापुरुषांच्या विटंबनेचं प्रमाण वाढलेलं आहे. तरी आम्हाला प्रशासनाला सांगावं असं वाटते. आज आम्ही गृहमंत्र्यांना निवेदन देण्याकरता कलेक्टरांकडे निवेदन आम्ही सपूर्द केलेलं आहे आणि आमची दलित समाजाची आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या आमची एवढीच मागणी आहे की एकंदरच जे कोणी महापुरुषाची विटंबना करणारी लोक आहेत त्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावं. तसेच जर पाहायला गेलं तर जी काही दलितांवर अन्याय अत्याचार करणारे जी खटले आहेत जे खुनाचे खटले असतील ते फास्ट्रॅक म्हणजे जलदगती न्यायालयामध्ये चालवण्यात यावे आणि त्या अनुषंगाने त्या संबंधितांवर लवकरात लवकर त्वरित फासावर लटकावे. या मागणीसाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळ आम्ही माझ्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेलं आहे. आमच्या सातारा तालुक्याचा अध्यक्ष दीपक गाडे आहे नंतर माझ्याबरोबर आमचा जो खटाव तालुक्याचा युवा नेता कार्याध्यक्ष तालुक्याचा अनिल उमापे आणि गोविंद ताकवीर हे आम्ही शिष्टमंडळाला निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या भावनांचा इथला सरकार प्रशासन गंभीर दखल घेतली नाही तर मात्र आम्हाला सांगावं असं वाटतं की रिपब्लिकन कार्यकर्त्याचा देह हा नटलेला सजलेला आहे ते फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपा आशीर्वादानंच. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले तर मात्र आम्ही जशात तसे उत्तर देऊ आणि आम्हाला गुन्हे झाले दाखल झाले तर बेहतर परंतु आता आम्ही शांत बसणार नाही कारण आम्हाला वाटतंय की आमचा दलित समाज सुरक्षित असावे महापुरुषांचे विचार सुरक्षित असावे यासाठी आम्हाला वाटेल ती आहुती आणि वाटेल ते बलिदान द्यावे लागले तरी चालेल आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर आंदोलन हे तीव्र होईल करण्यात येईल असा इशारा या निमित्ताने मी प्रशासनाला देतो आणि